नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण पन बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अतिशय चविष्ट अशी राशनच्या तांदळाची एक रेसिपी बनवणार आहोत जी आपण आवर्जून खाल्लीच असेल लहानपणी त्यामध्ये मी थोडेसे बदल केलेत माझ्या आवडीनुसार आणि माझ्या घरच्यांच्या आवडीनुसार तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर या रेसिपीसाठी मी इथे घेतलेले आहेत राश तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत हे तुम्हाला कुठेही मिळून जातील आणि तुमच्याकडे जर हे नसतील तर कुठलेही जाड तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता तर ह्या तांदळाला स्वच्छ निवडून घ्यायचे कारण यामध्ये बऱ्याच वेळेला साळी पण असतात म्हणजे त्या पण काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे थोडेसे बदल केलेले आहेत नॉर्मली जे फक्त इथं तांदळाचाच वापर होतो पण मी यामध्ये थोडंसं अजून पौष्टिक बनवण्यासाठी डाळी वापरलेली आहे डाळीमध्ये मी मसुराची डाळ आणि तुरीची डाळ घेतली एक एक मूठ भरून घेतलेली आहे आणि तुम्ही फक्त तांदळाचा वापर करू शकता किंवा अजून दुसऱ्या कुठल्या डाळी घालायच्या असतील तर त्यासुद्धा घालू शकता आणि याला चार ते पाच आणि स्वच्छ धुवून घेतलं कारण राशीनच्या तांदळामध्ये खूप जास्त डस्ट असते तर ती पूर्ण क्लीन करून घ्यायची आहे जोपर्यंत जो तांदळातून क्लीन पाणी निघत नाही तोपर्यंत मी त्याला धुवून घेतलेलं आहे इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आता या मी घालते कांदा बारीक कापून कांदा घातलेला आहे तर त्याला छान परतून घ्यायचा आहे यासोबत मी यामध्ये घालणार आहे आलं आणि लसणाची पेस्ट तिला पण आपल्याला कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे तर एक ते दीड मिनटं मी याला छान परतून घेतलेलं आहे आता मी यामध्ये घालणार आहे टोमॅटो नॉर्मली यामध्ये टोमॅटो पडत नाही पण मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मी यामध्ये थोडेसे बदल केलेत तर आज आपण बनवणार आहोत लहानपणी आपल्याला शाळेमध्ये जी राशींच्या तांदळाची खिचडी मिळायची ती खिचडी आज मी बनवणार आहे खूप मस्त लागते ही खिचडी अगदी बालपणीच्या आठवणी आपल्या ताज्या होतात या खिचडी खाल्ल्यानंतर आपण मुलं आपल्या फ्रेंडसोबत जेव्हा शाळेची सुट्टी झाली तेव्हा ही खायचो तेव्हाची वेगळीच मजा असते आणि त्या आठवणी ही खूप आपल्याला सुखाव सुखावतात आपल्याला तर इथं मी घातलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि त्यासोबत मी घातलेले आहे चवीपुरतं मीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मी यामध्ये तांदूळ जे आपण धुवून घेतले होते ते तांदूळ घालून घेतलेले आहेत मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही फक्त तांदळाचा वापर इथं करू शकता तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खिचडी नॉर्मली पातेल्यामध्ये किंवा कढाईमध्येच बनते तर कुकरमध्ये बनवू नका कुकरमध्ये बनवली की त्याची चव तितकी चांगली लागत नाही तर आता यामध्ये पाणी घालते आणि मी इथं डाळीचा वापर केला आहे आणि थोडीशी याला सॉफ्ट शिजवून घेणार आहे जास्त अशी मोकळी मोकळी करणार नाही आहे थोडंसं यामध्ये पाण्याचा वापर मी जास्त केला आहे कारण ती छान अशा डाळ शिजल्या की अशी मऊग झालेली खिचडी खूप छान लागते आणि माझ्या मुलीलाही खूप आवडते म्हणून मी पाण्याचा वापर इथं थोडासा जास्त केला आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला आता ही खिचडी जी आहे ती छान मंद आचेवर शिजू द्यायची आहे जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली जी खिचडी आहे ती बनून तयार झाली आहे मस्त अशी रंग आलेला आहे आणि खूप छान टेक्चरही आलेलं आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डाळी घातल्या होत्या मी त्या डाळी ही मस्त अशा शिजलेल्या आहेत अगदी दाल सारखं टेक्चर याला आलेला आहे आणि खूप मस्त लागते गरमागरम ही खिचडी यासोबत थोडं तर तूप आणि लोणचं पापड वगैरे असेल तर अजूनच मस्त लागते तर आपली ही मसाला खिचडी बनवून तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि अकाऊंट चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटे नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद